दाबोळीतील बंगल्यात जबरी चोरी, चार चोरांनी घर मालकाला बांधून लुटल्या किमती वस्तू, वास्को पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या, चौथ्याचा शोध जारी, लुटलेला ऐवज हस्तगत। पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 518 उमेदवारी अर्ज दाखल, म्हापशात 116, मडगावात 128, केपे 73, सांगेत 46 आणि मुरगावात 155 अर्ज दाखल। महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतून 61 जणांनी घेतली माघार, पणजी महापालिकेसाठी 95 उमेदवार रिंगणात, डिचोली नगरपालिकेसाठी 68, वाळपईत 23, पेडणेत 37, कुंकळीत 66, कुडचडेत 48 तर काणकोणात 31 उमेदवार रिंगणात। नगरपालिका निवडणुकीत आणखी दोघांची बिनविरोध निवड, केपेत सुचिता शिरवईकर तर मुरगावातून स्टेपनी लुकास बिनविरोध। केपेतील बिनविरोध निवडीबद्दल सुचिता शिरवईकरांचा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांकडून सन्मान। प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी खासगी बसचे मालक आक्रमक, वाहतूक संचालकांना सोमवारी घेराव घालण्याचा बैठकीत ठराव, सुदीप तामणकरांची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका। आश्वेतल्या समुद्रकिनारी बिल्डरच्या कारवायांकडे पंचायतीचा कानाडोळा, मेसर्स कोचीन इस्टेट लिमिटेड कंपनीनं उभारलं कुंपण, पंचायतीकडून पाहणी करण्यास टाळाटाळ, राजकीय वरदहस्तामुळे बिल्डरकडून दादागिरी। कोलवाळ जेलमधून पळून जाण्याचा कैद्यांचा प्रयत्न, जेलमधून गायब झाल्यानं पोलिसांची उडाली झोप, खून आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर सापडले जेलच्या छतावर। धारगळ ते मोपा विमानतळ जोड रस्ता कोणत्याही स्थितीत करू देणार नाही, धारगळ मोपा संघर्ष समितीचा इशारा, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी जोड रस्ता सरकारवर दबाव आणून रद्द न केल्यास आजगावकरांना सभा घेऊ न देण्याचा इशारा। साकवाळ पंचायतीच्या खास ग्रामसभेत किनारा विभाग व्यवस्थापन आराखडा मसुद्याविरोधात ठराव, सरपंच रमाकांत बोरकर यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामसभेत ग्रामपंचायतीचा आराखडा नव्यानं करण्याचा निर्णय। खडी वाहतूक करणारा ट्रक घरात घुसून होंडातील घराचं नुकसान, अवजड वाहतुकीमुळे गावकरवाडा येथील नागरिकांच्या जीवाला धोका, प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। पणजीत आठवडाभरात 45 नवे कोविड रुग्ण, चिंबल आणि मडगावातही रुग्ण वाढू लागल्यानं चिंता। राज्यात एकाच आठवड्यात 429 नव्या कोविड रुग्णांची नोंद, मृतांचा आकडा 799 वर, राज्यात 700 सक्रिय रुग्ण। महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं, दिवसभरात 10,187 नवे कोरोना बाधित, 47 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद, केंद्र सरकारची उच्चस्तरीय सार्वजनिक आरोग्य पथकं महाराष्ट्रात रवाना। तिळारी जवळच्या मोरले गावात हत्तीच्या हल्ल्यात युवक जखमी, काजू बागेत गेलेल्या विश्वनाथ बाबी सुतार याच्यावर हत्तीचा हल्ला, बांबोळीच्या जीएमसीत उपचारांसाठी दाखल। राम मंदिरासाठी जमा झाला तब्बल 2,500 कोटींचा निधी, घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं आता बंद, विश्व हिंदू परिषदेची माहिती। पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मास्टर स्ट्रोक, ममता बॅनर्जींच्या विरोधात सुवेंदू अधिकारी यांना तिकीट देण्याचं निश्चित, सुवेंदू अधिकारी होते ममता यांचे निष्ठावंत सहकारी। भाजप नेत्या प्रज्ञा सिंग ठाकूर यांची प्रकृती अस्वस्थ, विमानानं मुंबईतील रुग्णालयात हलवलं, एका महिन्यात रुग्णालयात दाखल करण्याची दुसरी वेळ। पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारनं संसदेत जिंकला विश्वासदर्शक ठराव, सरकार स्थिर झाल्यानं इम्रान यांना मोठा दिलासा। चौथ्या कसोटीत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, 3-1 फरकानं जिंकली कसोटी मालिका, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी फायनलमध्ये न्यूझीलंड सोबत जूनमध्ये भिडणार। इंग्लंड विरुद्ध अखेरच्या कसोटीत झंझावाती शतक ठोकणारा ऋषभ पंत सामनावीर, तर फिरकीवर इंग्लिश बॅट्समनना नाचवणाऱ्या आर अश्विनला मालिकावीर पुरस्कार। आयपीएलच्या नव्या पर्वाला 9 एप्रिल पासून आरंभ होण्याची शक्यता, गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब, 30 मेला फायनल खेळवण्याचं निश्चित। 6 वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या MC मेरी कोमला बॉक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक, संघर्षपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या व्हिर्जिनिया फप्स कडून पराभूत। घोस्ट रायडर चित्रपटातून जगभर पोहोचलेला हॉलिवूड अभिनेता निकोलस केजनं केलं 5व्यांदा लग्न, वयाच्या 57व्या वर्षी 31 वर्षांनी लहान असलेल्या जपानी प्रेमिकेशी विवाह गाठ। सिद्धार्थ मल्होत्रा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनाचा चित्रपट मिशन मजनूचा पहिला पोस्टर जारी, शांतनू बागची यांच्या दिग्दर्शनाखाली रश्मिकाचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट, 70च्या दशकात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट। आयकर विभागाच्या कारवाईनंतर अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा कामात व्यग्र,
तापसी आणि अनुराग कश्यप यांनी पुन्हा सुरू केलं दोबाराचं शूटिंग। दिग्दर्शक अनुराग कश्यपनं ट्विट करून दिली माहिती।